एअरचं प्रेशर जास्त होईल आणि एअरचं प्रेशर जास्त झाल्यामुळे ते पाणी बाहेरच्या दिशेला पडलं जाईल. म्हणजेच इतर हा जो ॲक्शन फोर्स ॲक्ट होतो एखाद्या ऑब्जेक्टवर, त्यावेळेस हा रिॲक्शन फोर्समधून हे बाहेर पाणी बाहेर पडते. आणि आपल्याला माहीतच आहे की न्यूटनचा थर्ड लॉ आपण शिकलोच होतो की ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्शन फोर्स ॲक्ट करत असतो त्यावेळेस तिथे रिॲक्शन फोर्स सुद्धा ॲक्ट होत असतो ऑपोजिट डायरेक्शन. आणि हेच मला माझ्या एक्सपेरिमेंट वरून प्रूव करायचं होतं. थँक्यू. याच्यामध्ये एक बॅटरी, एक बटन, एक हा ॲडजस्ट फॅन आणि एलआय मोटर, याला मोटर जोडली. आता पूर्ण वर्क असं करते की आपण समजू हा आपला स्लो, आता मी हा ऑन केलं की आपला स्लो आग म्हणजे हा पुन्हा सव करत सव केल्यावर याला पण हा पाईप जो जॉईन केलेला आहे. म्हणजे हा पाईप ह्या टँकमध्ये जाणार. कारण हा टँक जेव्हा भरला तेव्हा आपण ह्या जंगलामध्ये एका विशिष्ट जागेवर सोडून देऊ. कारण स्मोकमध्ये जास्तीत जास्त CO2 असते आणि प्लांट CO2 ॲब्झॉर्ब करून घेतील आणि ऑक्सिजन सोडतील. याने जास्त म्हणजे स्मोक पण वाढणार.